की भोवतालची झाडी पाहू शकता किल्ल्याच्या. एकदम दाट अशी झाडी, एकदम पुरातन अशी झाडी आहेत, एकदम पाहण्यासारखा किल्ला आहे. पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही कसा किल्ला आहे हा. तर अशा तऱ्हेने आपण आलो आहे सुप्याच्या नजदीक असलेला एक भव्य असा प्राचीन किल्ल्याला. तर हा किल्ला फार प्राचीन आहे, याचे नाव मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेल. पण हा व्हिडिओ इतका म्हणजे व्हिडिओ तर मस्त आहे, पण हा किल्ला एकदम मस्त असा पाहण्याजोगा आहे. हा किल्ला इतका प्राचीन आहे की मी सांगू बी शकत नाही किती काळातला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये मी त्या सांगू सांगेल तुम्हाला. पण फार प्राचीन असा किल्ला आहे. मी आलतो तर 1-7 वाजून गेलेत, पण हा किल्ला दिसला रोड लगत फार वेळा जाता येतात. हा किल्ला पाहतो आज म्हणलं राहून मला वाटलं की पाहावं हा किल्ला एकदा जाऊन. आता मी आतमध्ये जाऊन पाहतो आणि तुम्हाला जाऊतो हा किल्ला कसा आहे काय आहे ते. फार प्राचीन असा किल्ला आहे, बघण्यासारखा किल्ला आहे हा. नक्की भेट द्या किल्ल्याला. किल्ल्याची कमान पाहू शकता. किल्ला आहे का मंदिर आहे ते मला नक्की माहिती नाही. बांधकाम चालू दिसतंय, म्हणजे याचे पुनर्निर्मितीकरण चालू आहे ते मला वाटत आहे. झाड पाहू शकता किती पुरातन आहे ते या किल्ल्याचे. पाहू शकता बाहेरील किल्ल्याचा बाहेरील परिसर तर तुम्ही पाहतायच कसा आहे तो. फार पुरातन अशी वास्तू आहे ही. अवश्य सुप्याच्या नजदीक जर आला तुम्ही तर इथे भेट देऊन जावा. पाहण्यासारखा किल्ला आहे हा. हा चावत नाही मला आहे तर म्हणतो चावल असत. प्राचीन असे बांधकाम आहे. किल्ल्याच्या भोवताली परिसर पाहू शकता तुम्ही. तर आता मंदिरामध्ये म्हणजे किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहे. काय आहे आता कशाचे समाधी? ही तुकाराम महाराजांच्या भक्तांची समाधी आहे. जिवंत समाधी घेतली गेली होती ती पाहू शकता. वटवागळ फार आहे तिथे, सगळ्या वटवागळच उर आहेत पाहू शकता एकदम. पण हे किल्ला नाही म्हणायचे, मंदिर आहे देवाचे. हे तुकाराम महाराजांच्या भक्ताचं मंदिर आहे. हे त्यांनी समाधी घेतली, आपण व्हिडिओमध्ये सांगितलं त्यांची समाधी आहे ती आहे ते. आसमध्ये दुसऱ्या मूर्ती आहे त्यांच्या. पुरातन आहे ते, फार पुरातन असं मंदिर आहे. दिसणं तर नाहीच, पण रिअलमध्ये काय आहे फार पुरातन ही घर आहे. ज्यांचे पूर्वज होते ना ज्यांची समाधी आहे त्यांचीच घरं आहेत ती, त्यांच्या पिढीची. म्हणजे
ते सध्या आता ह्या किल्ल्यातच राहतात. आता सध्या फॅमिली आहे त्यांची, फार पुरातन असे मंदिर आणि पाहू शकता तुम्ही. तर आतमध्ये आल्यावर आपल्याला असे समजले की हे किल्ला नसून हा ही मंदिर आहे. तुकाराम महाराजांच्या भक्त होते, त्यांची जिवंत समाधी घेतली गेली होती त्यांनी, आणि हे त्यांचं मंदिर बांधणं होतं ते आहे. आणि या इथे त्यांची पिढी आहे ती राहते आता सध्या बी. तर पाहू शकता हे मंदिर फार प्राचीन आणि पुरातन असे मंदिर. सुप्यापासून 2 किलोमीटर अंतरावर नगरीमाळा येथे हे मंदिर आहे. तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ते तुकाराम महाराजांचे भक्त नसून ते खंड कुठलं तर ते तुळजापूरच्या देवीचे भक्त होते. तर त्यांची आता सध्या 12वी पिढी आहे इथे सध्या. तर हे प्राचीन मंदिर जर कधी आलात तर कधी अवश्य भेट द्या. आणि प्राचीन असे सुपे बारामती रोडलाच आहे हे मंदिर. एक गंधर्व झाडे आहे त्या आतमध्येच मंदिर आहे.